वंचित बहुजन आघाडीतर्फे नामांतर आंदोलनातील शहीद भीमसैनिकांना मानवंदना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनात शहीद झालेल्या भीमसैनिकांना 4 ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडीतर्फे नामांतर शहीद स्मारकाला मानवंदना देण्यात आली. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी महाराष्ट्रात सातत्याने आंदोलन चालले. तब्बल 16 वर्षे हे आंदोलन सुरू होते. या दरम्यान महाराष्ट्रात ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनात अनेक भीमसैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. 4 ऑगस्ट रोजी 10 नंबर पूल इंदोरा येथे आंबेडकरी समाज प्रत्येक वर्षी एकत्र येऊन शहीद भीमसैनिकांना आदरांजली वाहत होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात नागपूरचे विशेष योगदान राहिले. आंदोलनात पहिले बलिदानही नागपूरनेच दिले. तो दिवस म्हणजे 4 ऑगस्ट 1978. त्या दिवशी नागपुरातील 5 भीमसैनिक पोलिसांच्या गोळीबारात शहीद झाले. त्या दिवसापासून हा दिवस प्रत्येक वर्षी नामांतर शहीद दिवस म्हणून पाळला जातो. शहीदांना जय भीमची सलामी दिली जाते. इंदोरा चौकपासून शहीद स्मारकपर्यंत पायदळ रॅली काढण्यात आली व या इंदोरा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन देखील करण्यात आले. यावेळेस वंचित बहुजन आघाडी नागपूर शहर अध्यक्ष रवी शेंडे, राहुल वानखेडे, प्रवीण पाटील, सिद्धांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. दोन्ही सभागृहामध्ये 1-7 ठराव पारित झाला होता की मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात येईल. आम्ही काही ती मागणी केली नव्हती आमच्या दलित पीडित शोषित जनतेनी, परंतु तत्कालीन काँग्रेस आणि काँग्रेस सरकारने ही नाव देण्याची घोषणा केली होती. परंतु त्या काळामध्ये काही मनुवादी जातीवादी प्रवृत्तीच्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला विरोध केला आणि प्रचंड अशी दहशत या महाराष्ट्रामध्ये निर्माण केली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठवाडा तर पेटून टाकला. अनेक आया बहिणींची इज्जत लुटण्यात आली, अनेक लोक शहीद झाले. ह्या 10 नंबर पुलवर त्यांच्यावर क्रूर असा गोळीबार करण्यात आला आणि त्याच्यामध्ये अनेक लोक शहीद झाले. त्या शहीदांच्या स्मृतीला आम्ही वंदन करतो, आम्ही त्यांना सलाम करतो. आमच्या मागणीच्या माध्यमातून महानगरपालिकेने इथे शहीद स्मारक बांधलं, परंतु आज या शहीद स्मारकाची दुर्दशा आपण बघत आहात. अतिशय दुर्दशा झालेली आहे. या शहीद स्मारकाचं म्हणजे नवीनीकरण व्हावं